कुठल्याही प्रकारचे कुरकुरे चिप्स असो आपण घरीच बनवायचा प्रयत्न करतो. त्यातल्या त्यात रात्राळाच्या चिप्समध्ये खूप साऱ्या अडचणीही येतात. एक तर खूप लवकर करपतात किंवा आतून कच्चे तरी राहतात. तर चिप्स बनवताना कुठल्या गोष्टी टाळाव्या, तेलाचं टेम्परेचर काय ठेवावं, कितपत तळून घ्यावं, कसं ओळखायचं की झालंय की नाही, अशा खूप साऱ्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. रातळाची कुरकुरी चिप्स बनवण्यासाठी इथे बघा, दोन मोठे रातळे मी घेतलेले आहेत. जेव्हा कधीही बाजारातनं रातळे तुम्ही विकत घेता, मऊ रातळे घ्यायचे नाही, असे मस्त कडक मोठे लांबे घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा स्वच्छपणे असं घासून घासून धुवायचे आहेत किंवा पाण्यामध्ये 1/4 ते 1/5 तासासाठी ठेवा. म्हणजे लागलेली जेवढी माती असेल तेवढी निघून जाईल, कारण आपल्याला सालासकटच स्लाइस करायचे आहेत, साल काढता येत नाही. जर तुम्ही याचा साल काढला तर त्याच सेकंडला कालपट पडणार आहे आणि बिलकुलही तुम्हाला चिप्स वगैरे करता येत नाही. आणि साल काढणं सुद्धा कठीण आहे, खूप जाड असतो साल, जमत नाही एवढ्या सोप्या पद्धतीने. म्हणून न काढता फक्त स्वच्छपणे धुवून घ्या बाकी, आणि साईडने दोन्ही बाजूला म्हणजे देठ काढून घ्या आणि त्यानंतर स्लाइस करून घ्यायचे आहेत. स्लाइसर घ्या, जो अटॅचमेंट असतो स्लाइसरचा तो लावून घ्या आणि या प्रकारे स्लाइस करून घ्या. जेवढं जाडा रातळा असेल तेवढे चिप्स असे मोठे असतील. बारीक म्हणजे असेल रातळा तर चिप्स असे बारीक असतील, पण मेन मुद्दा आहे की पातळ आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत. म्हणून स्लाइसरचं अटॅचमेंट व्यवस्थितपणे लावून घ्या. जाडे स्लाइस करायचे नाही आहेत, कारण रातळा बटाट्यासारखं नाही आहे. वेळ लागतो रातळ तळून व्हायला, कारण आतमध्ये नाहीतर कच्चं राहील, नंतर ते मऊ पडतील चिप्स. म्हणून जेवढं होईल शक्यतो तेवढे पातळ चिप्प्या करून घ्या. आणखी एक महत्वाची टिप, रातळ स्लाइस केल्यानंतर पाण्यात वगैरे ठेवायचं नाही आहे की कालपट पडेल, आता थोडा वेळ जाईल. एक रातळा या प्रकारे स्लाइस करून घ्यायचा आणि पटकन तळून घ्यायचं आहे. जास्ती वेळ थांबायचं नाही आहे आणि ठीक आहे, एक रात्रा होईपर्यंत काहीच होत नाही. बघा तसेच मस्त चांगले पांढरे शुभ्र आहेत, काळपट वगैरे पडलेले नाही आहेत. म्हणून पटकन तळून घ्यायचं आहे. एक रात्रा तळून झाला की पटकन दुसरा रात्रा स्लाइस करून घ्यायचं आहे आणि दुसरा तळून घ्यायचंय. पण बघा इतपत पातळ तळून घ्यायचे आणि यांना मीठ वगैरे लावायचं नाहीये. मीठ लावल्याने पाणी सुटतं, म्हणून बिलकुलही मीठ लावायचं नाहीये. आणि जसं सांगितलं पाण्यामध्ये सुद्धा ठेवायचं नाहीये, कारण ठेवल्यानंतर पुन्हा ते कोरडं करायला लागेल आपल्याला आणि रातळ बटाट्यापेक्षा जास्ती वेळ लागतं तळायला, तर पाण्याचा अंश सुद्धा नकोय आपल्याला. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये, वाटलंच गरम झालंय की लगेच सोडायचं आहे त्याच्यामध्ये. आणि सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असे बबल्स येतात. जर एकदम कडकडीत तेलामध्ये तुम्ही तळून घेतले आणि फ्लेम हायवरच ठेवली तर अर्धे करपून जातील. या गोष्टीची काळजी घ्यावी आणि कसे करतात हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर असंच एकदा तेल कडकडीत गरम झाल्यानंतर लो ते मीडियमवर ठेवा आणि छानपैकी तळून होऊ द्या. फोकच्या मदतीने अधूनमधून या प्रकारे मिक्स करून घ्या. आता कसं कळायचं आपल्याला की चिप्स झालेले आहेत, कारण रंग आपल्याला असंच हवा आहे. तर इथे एक टिप आहे, एक तर बबल्स कमी होतात, थोडेसे सेटल होतात आणि आपले जे चिप्स आहेत ना ते आखडतात, श्रिंक होतात. हे बघा या प्रकारे त्यांचा शेप बदलतो आणि असे आखडले समजायचं की आपले हे चिप्स तळून झालेले आहेत. यातलं जेवढं पाणी आहे ते छानपैकी आटून गेलेलं आहे, चिप्स छानपैकी तळून झालेले आहेत, बबल सेटल झालेले आहेत आणि छान इवन रंग आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. काढताना जेवढं होईल तेवढं एक्स्ट्राचं तेल निथळून घ्या आणि काढून घ्या. मी ऑडी युनिरॅपचा वापर करते नेहमी आणि ऑडी युनिरॅपची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. रोजच्या यूजसाठी वापरते आहे आणि खरंच खूप छान प्रोडक्ट आहे, नक्कीच ट्राय करा. आता पुन्हा आपण तळून घेणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं लगेच पटकन स्लाइस करून घ्यायचं आणि तळून घ्यायचे. आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कसे करतात. आता इथे बघा तेल कडकडीत गरम आहे आणि मी हाय फ्लेमवरच तळून घेते आणि हाय फ्लेमवर तळून झाल्यानंतर थोड्या वेळातच तुम्हाला कळेल की चिप्सचा रंग इव्हन नाही आहे, म्हणजे सारखा नाही आहे. हे बघा सुरुवातीपासून हाय फ्लेमवरच ठेवलं होतं म्हणून थोडेसे करपल्यात, थोडेसे आतून कच्चे नाही राहिलेत पण थोडेसे करपलेत. बाकी नक्की कमी वेळ ठेवलं असतं तर करपले नसते अर्धे, पण अर्धे कच्चे राहिले असते, आतून मऊ पडले असते. फक्त काढताना आता मी फ्लेम लोवर ठेवलेला आहे, तळताना सुरुवातीपासून हायवरच ठेवलं होतं. तर असं करू नये मंडळी, असं केल्याने आपले चिप्स असे होतील
तर दोन्ही प्रकारे तुम्हाला मी दाखवलं की बाबा व्यवस्थितपणे इवन सारखा रंग येण्यासाठी कसे तळून घ्यायचे, आणि जर टिप्स आपण वापरले नाही, सांभाळलं नाही, तर कसे करपतात. तर मंडळी याच प्रकारे मी इथे तळून घेतलेले आहे, तुम्ही सुद्धा तळून घ्या. आता हे प्लेन रातळाची चिप्स आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे काहीच घातलं नव्हतं. रातळ मुळातच गोड असतं, म्हणून याच्यावर जर तुम्ही मीठ नाही घातलं ना तरी तुम्ही खाऊ शकता, एवढे छान चविष्ट लागतात. पण जसे की चिप्स आहेत तर थोडंसं खारटपणा तर असलंच पाहिजे. तर याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल तिखट पावडर. पण त्याआधी किती कुरकुरीत झालेले आहेत ते बघा. आता आणखीन एक टिप, मीठ आणि लाल तिखट हे चिप्स हलकेशी कोमट असतानाच आपल्याला वरून सोडायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे. थंड झाल्यानंतर मीठ आणि तिखट जिरणार नाही त्याच्यामध्ये आणि ती चव लागणार नाही जशी आपल्याला हवी आहे. म्हणून एकदा की तळून झाले, हलकेशी पसरून झाले, म्हणजे ते कोमट असतात थोडा वेळ, आणि तेव्हा लगेच त्याच्यावरून मीठ आणि तिखट सोडायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर चाट मसाला घालू शकता, थोडंसं जिरपूड घालू शकता, पण आपले रातळाचे चिप्स आहेत, मीठ आणि तिखट इनफ आहे. बाकी खूप सारे फ्लेवर्स याच्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे. तर मंडळी सोडूया वरून थोडंसं मीठ आणि लाल तिखट. आय होप तुम्हाला आजचे हे रातळाचे इन्स्टंट चिप्स आवडले असतील. वाळवायला नको, पाण्यामध्ये जास्ती धुवायला नको, काहीच करायला नको, फक्त स्लाईस करा आणि तळून घ्या. आणि संध्याकाळच्या वेळेला चहासोबत खाण्यासाठी तर एकदम परफेक्ट चॉईस आहे. एकदा जास्तीचं बनवून ठेवल्यानंतर डब्यामध्ये पॅक करा, आठवडा दोन आठवडा, म्हणजे चिप्स जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खराब होत नाही, मऊ पडत नाही आणि छान टिकतात. पण स्टोअर करायच्या आधी पूर्णपणे रूम टेम्परेचरवर येऊ द्या आणि त्यानंतर स्टोअर करा आणि असेच मस्त कुरकुरीत चिप्स एन्जॉय करा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर मंडळी तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा, सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.